नमस्कार मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या क्षणाची सर्वात मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या स्वतःच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान सातत्यानं कोणत्या न कोणत्या कारणाने आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अडचणीत आले होते एवढंच नाही तर राज्यपालांच्या विरोधामध्ये राज्यभरात आंदोलन करत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती मात्र हे सर्व सुरू असताना यामध्येच आता स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या राजीनाम्याची मागणी केली आहे दरम्यान यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय बोललेत पाहूया दरम्यान यासंदर्भात बोलत असताना महाराष्ट्रासारख्या संत समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महानभूमीचा राज्यसेवक राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे खरं तर माझ्याकरता अहो भाग्य होतं खरंतर गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ राज्यातील संपूर्ण जनतेकडून मला मिळालेलं प्रेम आणि आपुलकी मी कधीही विसरणार नाही परंतु आता माननीय पंतप्रधान महोदयांनी मला माझ्या राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन मनन व चिंतन व्यक्त करण्यासाठी व चिंतनात व्यतीत करण्याची मुभा द्यावी त्याचबरोबर माझा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे त्याचबरोबर माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह मला नेहमीच लाभत आला आहे आणि पुढे देखील राबत राहील त्यांच्या आशीर्वादामुळेच मी महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी करू शकलो माझा कार पूर्ण करू शकलो एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेची मी आभार मानतो असं म्हणत मानत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर मित्रांनो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या तर मित्रांनो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट